Welcome to Weekdays with Entrepreneurs. My name is Onkar. आज मला भेटायला माझे दोन मित्र आलेले श्रेयस आणि प्रणव. हाय म्हणा. हे दोघेही थोडे कॅमेरा शाय आहेत असं त्यांना वाटतंय. तर असं मला डिस्कशन करायचं होतं की बिझनेस स्टार्टअप ह्या सगळ्या जगात तुम्ही जेव्हा पाऊल टाकत असता तेव्हा काय काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत किंवा मनात अशा कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत ज्यांनी पुढे प्रॉब्लेम्स कमी येतील. प्रॉब्लेम्स तर येणारच आहे पण प्रॉब्लेम्स पुढे कमी येतील. स्वतः मी एक इंट्रोडक्शन करतो. प्रणव आणि श्रेयस आर को फाउंडर्स फॉर दिस कंपनी कॉल्ड बसफ्लिक्स. म्हणजे आपण जेव्हा स्लीपर बसेसमध्ये जातो आणि आपल्याला वायफाय सर्व्हिस मिळते तर ती वायफाय सर्व्हिस इंडियातले आत्ता नंबर वन सर्व्हिस प्रोव्हायडर्स इज बसफ्लिक्स. आणि दोघंही 24 वर्षाचे आहेत आणि बसफ्लिक्सची अशी अगदी लहानपणापासून मी जर्नी बघितली आहे. कंपनी अबाउट एक 2 वर्षाची आहे. सो हाऊ डज मे टू प्रणव अडॅप्ट. सो एका स्टार्टअप एन्व्हायरमेंटमध्ये चॅलेंजेस रोज नवीन असतात. त्या काही प्री प्लॅन प्री डिफाईंड किंवा प्रिपेअर्ड अशा नसतात. सो चॅलेंजेस नवीन नवीन जशा जशा येत राहतात तुम्हाला ऑन द गो त्यांना सॉल्व करत राहावं लागतं. आणि वन व्हेरी इम्पॉर्टंट रिलायझेशन इज दॅट की दे नेवर एंड. सो वन्स यू सॉल्व 2 प्रॉब्लेम्स 2 न्यू प्रॉब्लेम्स कम अप. तर दॅट इज हाऊ यू कीप एक्सपांडिंग युअर प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी युअर टीम युअर बिझनेस युअर एव्हरीथिंग ऑन द गो. इट्स बीइंग सॉल्व्ड अँड इट्स ग्रोईंग. सो दिस इज वॉट principle of adapt, improvise and overcome is very crucial and that is the underlying core to this whole starting up or trying something new. Because this is something which is happening first time. Like what we are doing is not exactly something similar was existing before. So we are trying something new, getting correct, better at it and that's how we are moving ahead. आपल्याला खूप असं वाटतं की business equal to 2 + 2 = 4. तर how is that not true? Right. So day one पासून आम्ही जस्ट लाईक कॉलेज स्टुडंट्स होतो. फार काय आयडिया नव्हती. डेवनपासून 10 बसेसमध्ये सुरुवात केली. 10 बसेसमधून इटरेट करत गेलो. लिटरली आम्ही रोज जायचो 10 किलोमीटर्स लांब एका पार्किंगपर्यंत आणि तिकडे जाऊन बघायचो की कसं चालू आहे आमचा डिवायसेस वगैरे. ओवरकम केले बरेच प्रॉब्लेम्स असे. डेली रोज काहीतरी प्रॉब्लेम्स काय आले डेली सॉल्व केले परत डिप्लॉय केले परत टेस्ट केले परत डिप्लॉय केले परत टेस्ट केले असं बरंच जास्त केलं आहे. सो अजूनही करतं असं नाही की ते आता थांबलं आणि खूप स्टेबल झालं. बट आता बरंच कमी झालं. म्हणजे वी हॅव रिच्ड अ सर्टन स्टेज असं तरी म्हणता येईल. असं खूप वेळा होत असतं आपल्याला की काही बेसिक क्वालिटीज असतात इन अ पर्सन विच अन एंटरप्रेन्युअर शूड हॅव ऑर शूड डेव्हलप. की मे बी नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड म्हणता येईल किंवा नोईंग वेन टू क्विट ही ॲटिट्यूड म्हणता येईल. वी कुड से की बोलणं इंटेलिजन्स आता अदर दॅन गॉड गिवन ॲबिलिटीज अशा कुठल्या टू श्रेयस ॲबिलिटीज आहेत किंवा एक ॲबिलिटी आहे विच यू थिंक इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आय थिंक परसिस्टन्स इज द ओनली की. म्हणजे शिकता तर सगळ्यांना येतं बट ते परसिस्ट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. त्याच्यात लागून राहणं खूप इम्पॉर्टंट असतं. And you should believe in what you are doing, basically. That's it. Persisting, definitely. So I would just like to share a small story. Ki there was this, there is a story about a Greek fighter. Ki what we all think is ki that one sudden day that we will just go and accomplish something. Right. तर आपल्याला असं जनरली वाटतं की आपण एकदम एका दिवशी जाऊन काहीतरी कम्प्लीट करणार ते टास्क पूर्ण होणार आणि दॅट विल बी द बिग व्हेरी बिग थिंग दॅट इज ऑल एव्हरी वन थिंग्स. पण ते तसं नाही आहे. ते एक्झॅक्टली परसिस्टिंग तर डेफिनेटली की प्रिन्सिपल आहेत की तुम्हाला लागून राहावं लागतं आणि तुम्ही करत राहतात तेव्हा गोष्टी होत राहतात. तर एक छोटीशी अशी स्टोरी आठवते की एक जनरली ओल्ड टाईम ग्रीकमध्ये कुठंतरी एक फायटर होता की तो काय करायचा की जाऊन पहिल्या दिवशी एका गायीच्या वासरूला फक्त त्यांनी उचलायचा प्रयत्न केला उचलला आणि ही जस्ट हेल्ड ऑन टू इट. त्याच वेळेस दुसरी लोकं काय करत होती की दुसरी लोकं जाऊन डायरेक्टली एखाद्या मोठ्या बुलला उचलायचा प्रयत्न करत होती आणि दे वर फेलिंग ॲट इट. सो हा पर्सन एका वासराला रोज ही केप्ट ऑन डुईंग इट अँड अलॉंग विथ द जसं हा ॲनिमल ग्रो होत होता तसाच हा पण याची स्ट्रेंथ पण ग्रो व्हायला लागली. सो इन 6 टाईम ही वॉज एबल टू कम्प्लिटली लिफ्ट पूर्ण तो एका जनावराला उचलू शकत होता. तेच दुसऱ्या ज्या लोकांनी पहिल्या दिवशी ट्राय केलं तर त्यांना ते करता येत नव्हतं. तर मेन डिफरन्स हा आहे की तुम्हाला लागून राहावं लागतं एकदम स्टार्टिंग पॉईंटपासून आणि तुम्हाला त्याच्यासोबत ग्रो व्हावं लागतं
हे असं एका दिवसात सडनली कम्प्लिटली गोष्ट चेंज होते असं असं नसतं. जे की जनरली सगळ्या स्टोरीज आपण वाचतो किंवा टी व्हीवर आपण काही बघतो, इट सगळ्यात इथं जनरली असं एक ओव्हरनाईटमध्ये झालेल्या गोष्टी वाटतात, तर तसं ते नसतं. सो पर्सिस्टिंग थ्रू दोज इनिशियल डेज, थ्रू दोज मिड डेज, की जेव्हा की असं वाटतं काहीच होत नाही आहे, काहीच होणार नाही आहे, आणि मग एका पॉईंटला ते वरखाली ग्राफ चालू असतो आणि दॅट इज हाउ द होल कंपनी मूव्ज अहेड. सो असं खूप वेळा होतं की आता मला आठवतं की जेव्हा मी आजोबांना फोन शिकवायचा प्रयत्न करत होतो किंवा आजीला फोन शिकवायचा प्रयत्न करत होतो, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू टीच देम. तर हाऊ डिफिकल्ट इट इज इट टू मेक अ प्रोडक्ट जो अशा लोकांपर्यंत पोचतो आहे ज्यांचा एज ग्रुप तुम्हाला खूपच वेरिड आहे हे माहिती आहे. सो हाऊ डू यू टॅकल दॅट? एक मेन इम्पॉर्टंट क्वालिटी की तुम्ही जे काही क्रिएट करताय तर ते तुम्हाला जो वापरणारा आहे त्याच्या जागेवरती जाऊन त्यासाठी बनवतात हे तुम्हाला कळालं पाहिजे. तुमच्यासाठी तुम्ही नाही बनवतात. आपण एक सर्टन बॅकग्राऊंडमधनं येतो, सर्टन एज्युकेशन बॅकग्राऊंडमधनं येतो, आणि काही गोष्टी आपल्यासाठी खूप ऑब्व्हियस असतात की स्मार्टफोन काढला, काहीतरी ऑर्डर केलं, कुठेतरी जेवण बुक केलं, कॅब बुक केली, साध्या छोट्या गोष्टी पण आपल्यासाठी खूप सोप्या असतात की ब्राउझर, वायफाय किंवा जे काय असेल ते ॲप, अँड्रॉइड, आयफोन. दिस इज आपल्यासाठी एकदमच नॉर्मल डे टू डे गोष्ट ज्याला आपण इग्नोर करतो असं पण म्हणता येईल बॅकग्राऊंडला. पण काही लोकांसाठी हे इट्सेल्फ एक चॅलेंज असतं. तर तुम्ही जो प्रोडक्ट डिझाईन करताय तर तुम्हाला तो वापरणाऱ्या युजरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी विचार करता आला पाहिजे की त्यांना नेमकं काय हवं आहे, त्यांचे काय इश्यूज आहेत. सोप्या साध्या गोष्टी त्यांना त्या जमत नाहीत, त्याच्यामुळे तुमचा बिझनेसवर अफेक्ट होऊ शकतो. आणि तुम्ही तर त्यांच्यासाठी करतायत, स्वतःसाठी काइंड ऑफ तो प्रोडक्ट स्वतःला वापरायसाठी नाही करत आहेत. तर आयडियासुद्धा बऱ्याच सुरुवातीला अशाच येतात की पर्सनल प्रॉब्लेम्समधनंच आयडियाज निघतात, की कोणाला तरी नेटवरती काय शोधायचं होतं पण सापडत नव्हतं, कोणाला तरी फ्रेंडसोबत कॉन्टॅक्ट ठेवायचं होतं पण येत नव्हतं. म्हणजे अशा तर खूप स्टोरीज आपण सुद्धा ऐकतो की पीपल आर नॉट एबल टू म्हणजे सॉल्व समथिंग आणि मग ते काहीतरी करतात आणि ते हळूहळू वाढत राहतं. तर जो वापरणारा आहे त्याच्याशी तुम्ही रिलेट करू शकलात तर बेस्ट, पण तुमचा अदरवाईज प्रोडक्ट जो वापरणारा आहे त्याच्या हिशोबाने डिझाईन झाला पाहिजे. तर त्यात टेक्नॉलॉजी येतं, त्यात सगळं त्याचं ग्राफिकल यू आय किंवा जे काय असेल सगळं ते तुम्हाला कन्सिडर समोरच्या पर्सनच्या अँगलने केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही सुरू करत होता तेव्हा आय थिंक टीम आणि लोक वॉज डिफरंट, आता टीम लोक इज डिफरंट? तर जनरली आम्ही सुरुवातीला स्वतःच, आम्ही जेव्हा प्रोडक्टचा का बेसिक डिझाईन केला तर आम्ही स्वतःच तिथे इन्स्टॉलेशनसाठी जायचो आणि तिथे व्हेरिएबल्स वेगळेच असतात ज्याचा आपण इथनं विचारच करत नाही. बऱ्याचदा आम्ही डिव्हाइस इन्स्टॉल करतात ते ड्रिल मशीन ड्रिलिंग वगैरे वापरतो, तर बऱ्याच गाड्यांचे काहीतरी कारणामुळे ऑर्डर तर असते तिथे बसवायची पण इन्व्हर्टर खराब असतात. तर इन्व्हर्टर खराब असल्यावरती तुम्हाला ड्रिल मशीन चालवता येत नाही, मग तिथे ते गाडी कुठेतरी पार्किंगमध्ये असं ओपन स्पेसच्या मध्ये असते, तुम्हाला कुठे पॉवर आउटलेट जवळ मिळेल किंवा तुमचं ते एक्सटेन्शन वायर तेवढी लांब पुरेल असं कधीच होत नाही. सो असे अननोन प्रॉब्लेम खूप तिथे येत राहतात. सो हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुम्ही काय केलं? राईट, तर मग आम्ही एक पुढच्या वेळेसपासून जो फिटिंग करायला माणूस जाणार आहे आमचा त्याच्याकडे एक हँड हेल्ड ड्रिल मशीन जी असते की जे तुम्हाला हाताने रोटेट करून ड्रिल करता येतं असं करून पाहिलं. म्हणजे एक वायरलेस ड्रिल मशीन येते की जे तुम्हाला शॉर्ट टर्मच कमी स्ट्रेंथची असते पण असे काही केसेस कवर होऊ शकतात. तर असं तिथे गेल्यावरती प्रॉब्लेम आल्यावरती परत आल्यावरती विचार केला आणि मग त्याचे सोल्युशन्स शोधता आले. सो असं तिथे जे आपल्याला वाटतं की असणारं ते तिथे तेवढं नसतं, सम अदर व्हेरिएबल्स तिथे पिक्चरमध्ये येतात आणि त्याच्यावरती तिथे गेल्यावरच समजतं की अरे असं पण आहे. जेव्हा बसफ्लिक्स सुरू होत होतं तेव्हा इट वॉज मोर लाईक म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग वीकेंड प्रोजेक्ट. म्हणजे प्रणव एका दुसऱ्या प्रोजेक्टवर काम करत होता, तू पण होता आणि असे प्रोजेक्टवर काम करत होते विच डेल्ट विथ फूड इंडस्ट्री आणि सडनली विचार केला की अरे हे पण करता येईल आणि म्हणलं की ठीक आहे या संडेपर्यंत बनवून टाकू मग परत आपलं फूडचं सुरू करू आणि मग त्याला 2 वर्ष झाली आहेत आणि हा लिटरली असा वीकेंडचा प्रोजेक्ट एका किती 3-4 दिवसात आयडिया कन्सेप्च्युलाइज झाली, बेसिक मॉडेल रोल आउट झालं आणि मग त्यात इम्प्रूव्हमेंट्स होत गेल्या. सो हा अगेन द क्वेश्चन, आपण सगळे इंजिनियर आहोत आणि इंजिनिअरिंगमधलं शिकलेलं किती इम्पॉर्टंट आहे दिस टू प्रणव वर्सेस स्वतः शिकलेलं? सो आय थिंक स्टार्टअप करताना किंवा काही पण नवीन गोष्ट करताना सगळं स्वतःहूनच तुम्हाला शिकावं लागतं आणि हे ॲक्च्युली पाहिलं तर खूप सोपंसुद्धा आहे की आपल्याकडे सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी अनलिमिटेड सारखीच अवेलेबल आहे, पण तरी लोक स्वतःहून शिकायचा एफर्ट घेत नाहीत, त्यात डेडिकेशन दाखवत नाहीत.
तर आम्ही जे काही बिल्ड करतो आहे टेक्नॉलॉजी असो हार्डवेअर सॉफ्टवेअर किंवा जे काही आहे ते हे सगळं स्वतःहून हुडकतच शोधलो आहे. त्याला वेळ लागतो, म्हणजे तुम्ही जेव्हा 10 गोष्टी बघतात त्यातली तुम्हाला एक गोष्ट कळते, तर असं तुम्ही जेव्हा 1000 गोष्टी बघतात 100 कळतात 10 बरोबर वाटतात आणि त्यातली एक तुम्ही करतात, तर हा त्याचा नक्कीच रेशिओ आहे. इथे काय सगळं स्पून फेड जसं म्हणतो की दिला कोर्स तुमचा सिलेबस आणि तो तुम्ही सिलेबस केला आणि एक्झाममध्ये जाऊन तेवढंच येतं असं नाही आहे. ते तुम्हाला सेल्समध्ये पण एका ड्रायव्हरपासून ते आम्हाला एका कंपनीच्या मोठ्या ओनरपर्यंत बोलावं लागतं, गोष्टी कम्युनिकेट कराव्या लागतात. खूप साऱ्या रिजनमध्ये आम्ही ट्रॅव्हल केलं तर लोकांना हिंदी इंग्लिशसुद्धा कळत नव्हतं, मराठी कळत नव्हतं, सो त्यांना ते बरोबर कम्युनिकेट करवणं, टेक्नॉलॉजीमध्ये खूप साऱ्या गोष्टी की ज्या आम्हालाही माहिती नव्हत्या नवीन कळणं, असं खूप सारे डोमेन्स, फायनान्स, लीगल, अकाउंटिंग, टेक्नॉलॉजी, ऑर्गनायझेशन, टीम, सगळंच हायरिंग फायरिंग सगळ्याच गोष्टी एकसाथ बघाव्या लागतात आणि हे सगळं स्वतःहूनच करूनच येतं. आणि असं काही यार मला तरी नाही वाटत की इज एक्स्ट्रॉर्डिनरी टू ओनली की कोणी बॉर्न नसतं ऑन्टरप्रिनर. पीपल जनरली लर्न आणि दे इव्हॉल्व. तर ऑल पीपल हू आय हॅव नोन आर लाईक लर्न बाय देअर ओन, स्वतःहूनच शिकलेले आहेत, स्वतःहूनच गोष्टी त्यांनी चुका करून शिकलेल्या आहेत आणि चुकांच्या वेळेस स्वतःला बॅक पण केलेलं आहे. सो दॅट इज हाऊ पीपल गो अहेड. जेव्हा आमचं कॉलेज संपलं तेव्हा सगळे वेगवेगळ्या डायरेक्शन्सला गेले, ऑब्व्हियसली सगळे टचमध्ये होते, पण खूप लोक US गेले, खूप लोक जॉब करतायत, खूप लोक पुढचं अजून शिकले आणि वेगवेगळ्या लाईफस्टाईल्स त्या लोकांच्या बघायला मिळतात. बट आपण जे करतो आहे ते इम्पॉर्टंट आहे आणि जरी आत्ता स्ट्रगल पिरियड असेल तरी पुढे त्याचे बेनिफिट्स येणार आहेत. हाऊ इम्पॉर्टंट इज दिस, म्हणजे तुम्हाला हे किती फेस करायला लागलं आहे? डेफिनेटली हा विचार तर येणारच डोक्यात की सध्या आपण करतो काय. तर बसफ्लिक्सबद्दल बोलायचं झालं तर बसफ्लिक्स कम्प्लिटली बूटस्ट्रॅप्ड आहे. लाईक व्हॉट एवर मनी इज पुट इन बाय बोथ ऑफ अस अँड त्याचे रिटर्न्स एका पर्टिक्युलर पिरियड नंतरच यायला सुरुवात होतात. तर आणि ते पण असं फिक्स नसतात की वेन स्टार्टअपमध्ये रिस्क खूप असते. इट इज नॉट लाईक नॉर्मल बिझनेस की यू पुट इन एक्स अमाऊंट ऑफ मनी यू विल गेट एक्स प्लस वन. तर स्टार्टअपमध्ये रिस्क बरीच असते. तो स्टार्टिंगला एक जवळपास 1.5 वर्ष वगैरे आम्ही काही सॅलरी घेतली नव्हती आणि अलॉंग द दॅट पिरियड बरेचसे मित्रांकडं बघितलं तर दे वर लाईक प्रोमोटेड टू सम स्टेज अँड कुठं तरी पोचले होते. लाईक समवन वॉज स्टडिंग इन US, समवन वॉज डुईंग गुड जॉब इन गुड कंपनी अँड ऑल दॅट स्टफ. सो डेफिनेटली म्हणजे त्या पिरियडमध्ये तर वाटतं, बट नाव मागं बघितलं तर वी डेफिनेटली डोंट रिग्रेट इट. अँड मेन गोष्ट म्हणजे डू व्हॉट यू लव, आय गेस दॅट इज मोर इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू मी. बर, सो दिस हॅज बीन अवर टॉक विथ बसफ्लिक्स अँड एंटरप्रेन्युअर्स प्रणव अँड श्रेयस. त्यांची 2 वर्षाची जर्नी खूप अशी थरारक बघायला मिळाली मला जवळून आणि आज होतेच सोबत त्यांचा असा एक मोठा टप्पा येतो आहे बिझनेसमध्ये आणि त्यामुळे म्हटलं की वाय नॉट डॉक्युमेंट दिस, शेअर दिस एक्सपिरियन्स आणि लोकांना पण बघायला आवडतं, ऐकायला आवडतं अबाउट काय करावं बिझनेसमध्ये. आणि लाईक श्रेयस सेड, कीप डुईंग व्हॉट यू लव. हां, आणि आमचा एक कॉमन मित्र आहे चिन्मय, आणि चिन्मयची ही अगदी पहिल्यापासून म्हण आहे की थांबायचं नाही, थांबलं की गेलो. आणि दॅट आय थिंक इज व्हेरी व्हेरी ट्रू की कुठल्याही बिझनेसमध्ये किंवा कुठल्याही एंडेवर इन लाईफमध्ये थांबलं की गेलं, थांबायचं नाही, हे सारखं सांगितलं जातं आणि आय थिंक दॅट इज समथिंग वी स्टँड फॉर. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ गाईज. पीस.